नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण थैलीभर गोष्टी सुधा मूर्ती लिखित व अनुवादित लीना सोहनी यांची कथा जी आहे त्या पाहणार आहोत. सर्वात चवदार काय. वैशाली नगरीचा राजा शांतीवर्धन हा अत्यंत उमद्या मनाचा, मन मोकळा आणि सुप्रसिद्ध राजा होता. आपल्या प्रजाजनांचा आपल्या कारभाराविषयी काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी, तसेच त्याच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी तो रोज रात्री वेषांतर करून नगरात फेरफटका मारायला बाहेर पडत असे. त्यावेळी त्याला कोणाच्या बोलण्यातून आपला राजकारभार कसा सुधारता येईल याविषयीचा एखादी व्यक्ती कळली तरी तर ती तो लगेच अंमलात आणत असे. आपल्या प्रजाजनांच्या अडीअडचणीचा निवारण करण्याचाही तो अगदी कसोसीने प्रयत्न करत असे. अशीच एक पौर्णिमेची रात्र होती. राजा नेहमीप्रमाणे वेषांतर करून नगरातून फेरफटका मारत होता. एवढ्यात त्याचं लक्ष गेलं, बघतो तर काय, एका बागेतील तळ्याकाठी चार सुंदर युवती गप्पा मारत बसल्या होत्या. राजाने आडोशाला उभे राहून दुरून त्यांचे संभाषण ऐकण्याचा प्रयत्न केला. संभाषण बराच गंभीरपणे चाललेले होते. या पृथ्वीतलावर माणसाच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती, याविषयी त्यांची चर्चा चालू होती. आता राजा एका झाडामागे उभे राहून त्यांचे बोलणे अत्यंत लक्षपूर्वक ऐकू लागला. पहिली म्हणाली, मांसाहार माझ्यामध्ये सर्वात चवदार आहार असतो, तो सर्वात महत्त्वाचाही असतो. त्यावर दुसरी म्हणाली, मुळीच नाही, मला वाटत नाही, मध्य हे सर्वात चवदार असतं आणि तेच सर्वात महत्त्वाचं असतं. तिसरी युवती म्हणाली, अजिबात नाही, माझ्या मते या जगात प्रेमाचं महत्त्व सर्वात जास्त आहे आणि प्रेमाचीच तर चव न्यारी आहे. त्या सर्वांचं बोलणं चौथी युवती शांतपणे ऐकत होती. अखेर ती म्हणाली, तुम्ही सर्वजणी चुकलात, या जगात सर्वात महत्त्वाची जर काही असेल तर ती असते माणसाची भूक. भूक ही एक शब्दात न वर्णन करता येणारी संकल्पना आहे, पण जिभेची सर्व चवीचे आणि पोटाच्या गरजेचे तेच मूळ कारण आहे. असं त्या युवतीचा वादविवाद चालूच राहिला. तो लवकर संपण्याची काही लक्षणे दिसेनात. अखेर राजाला तिथून निघावं लागलं. त्या घटनेला काही दिवस लोटले, तरी पण त्या वादात अखेर कोण जिंकलं हे जाणून घेण्याची राजाची इच्छा मात्र दिवसेंदिवस प्रबळ होत चालली होती. अखेर एक दिवस राजाने त्या चारही युवतींना आपल्या दरबारात बोलवून घेतलं. काही दिवसापूर्वी तुमच्या बागेतील तळ्याकाठी चाललेले संभाषण मी ऐकले, आयुष्यात सर्वात महत्त्वपूर्ण आणि सर्वात चवदार काय असावं याविषयी तुमच्यापैकी प्रत्येकीची वेगवेगळी मतं आहेत, पण आपापली मतं तुम्ही सिद्ध करून दाखवू शकता का? राजाने प्रश्न केला होता. आपण फारसा विचारही न करता जी काही बडबड करत होतो ती खुद्द राजाच्या कानावर पडली हे समजताच त्या चारही युवती मनातून घाबरल्या. पण आपल्याला त्याबद्दल काही शिक्षा होणार नाही अशी खात्री पटल्यावर मात्र त्या बोलण्यास तयार झाल्या. राजाने पहिल्या युवतीला विचारले, मुली तू म्हणालीस मांसाहार हाच सर्वात महत्त्वाचा आणि चवदार आहार आहे, तू असं का बरं म्हणालीस, तुझे वडील काय करतात का? त्यावर ती मुलगी म्हणाली, माझे वडील एका मंदिराचे पुजारी आहेत. आम्ही सर्वजण शाकाहारी आहोत. काय तू स्वतः मांसाहार सुद्धा करत नाहीस, मग तू असं का बरं म्हणालीस की राजाने विचारले. एका पुजाऱ्याच्या मुलीने मांसाहाराचे महती वर्णन करावी या गोष्टीचं त्याला आश्चर्य वाटलं. महाराज, आमच्या घराच्या समोर एक खाटी खाना आहे. मी रोज तेथे एकच दृश्य बघत असते. दिवसभर मांसाची विक्री करून झाल्यावर राहिलेले सर्व हाडं तो खाटीक रस्त्यावर फेकून देतो. त्या क्षणी त्यावर जमलेली भटकी कुत्री त्यावर तुटून पडतात.
त्यानंतर शेकडो माशा येऊन त्या हाडावर बसतात. त्या अक्षरशः तिथून उडून जात नाही, जायला तयार नसतात. त्यामुळे मी म्हणाले की मांसाहार हा सर्वात चवदार असतो. राजाने हसून तिला बक्षीस दिलं. राजा त्यानंतर दुसऱ्या युवतीकडे वळून म्हणाला, तू म्हणालीस मद्य हेच सर्वात महत्त्वपूर्ण आणि चवदार असते. तू कधी मद्यप्रशान केलंस आहेस का? तुझे वडील काय करतात? महाराज, मी एका शिक्षकाची मुलगी आहे. आम्ही कोणी मद्याच्या थेंबालाही स्पर्श करत नाही. आमच्या घरासमोर एक मद्यगृह आहे. रोज गरीब आणि श्रीमंत असे सर्वच लोक तेथे मद्यप्राशनासाठी येऊन बसतात. काही गरीब माणसे तर मद्याचा एखादा गुटखा मिळावा यासाठी आपले घरदार विकतात. हे मी पाहिलं आहे. तेथे येणारे काही लोक तर एखादी उपासमारीने क्षीण झाल्यासारखे दिसतात. त्यांच्यापाशी अंगात घालायला धड वस्त्रही नसतं, पण तरीही मद्य मिळवण्यासाठी त्यांची धडपड चालूच असते. काही तरुण तर काही वृद्ध महिलांना आपल्या पतीला घरी घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी येणं भाग पडतं. एखादं लहान मूल आपल्या वडिलांना न्यायला आलेलं असतं. कधीतरी वृद्ध माता पिता आपल्या मुलाला आधार देऊन घरी घेऊन जात असतात, तर कधी बहिणी आपल्या भावाला नेण्यासाठी आलेल्या असतात. त्या सर्व स्त्रिया त्या मद्यग्रहाच्या मालकाच्या नावाने बोटं मोडतात, त्याला मद्य विक्री केल्याबद्दल शिव्याशाप देतात. मग त्याच्याबरोबरचे पुरुष पुन्हा आयुष्यात कधी मद्याच्या थेंबालाही स्पर्श करण्याची तिथेच शपथ घेतात. पण दुसऱ्या दिवशी तेच सगळे पुरुष ठरलेल्या वेळी परत त्या मद्यग्रहाच्या दारात हजर असतात. त्यामुळेच मला असं वाटलं की मद्य हे सर्वात फारच चवदार असणार. इतकं की एकदा त्या माणसाला चटक लागली की ती सोडणं महाकर्म कठीण असणार. राजाने हसून तिलाही बक्षीस दिलं. आता तिसरी युवती बोलू लागली. महाराज, माझी बहीण खूप लाजरी बुजरी होती. अगदी दिवसाढवळ्यासुद्धा घराबाहेर पडण्यास तिला घाबरत असे. आमच्या घरी कोणी पाहुणे आले तरीही ती त्याच्यासमोर कधीच येत नसे. पण एकदा ती प्रेमात पडली, त्यानंतर ती एकदम धीर झाली. तिचं साहस पुढं इतकं वाढलं की एक दिवस काळोखा वादळी रात्री ती माझ्या वडिलांशी भांडण करून घराबाहेर पडली आणि आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. त्यामुळेच मी असा अंदाज केला की प्रेम सर्वात चवदार असावं. राजाने तिलासुद्धा योग्य ते बक्षीस दिले. आता चौथी युवती बोलू लागली. महाराज, सर्वात चविष्ट गोष्ट म्हणजे माणसाची भूक. आपलं पोट भरलेलं असेल तर जगातील कोणतीही पंचपक्वान जरी आणून आपल्यासमोर ठेवली तरी आपल्याला त्याला स्पर्श करावं असं वाटत नाही. पण आपल्या पोटात भुकेचा डोंब उसळलेला असेल तर शिळपाकं अन्नसुद्धा गोड लागतं. कितीही श्रीमंत, पैसा अडका, सत्ता व सौंदर्य यांचा मोह भुकेपुढे व्यर्थ आहे. कितीही प्रकारची सुख व ऐशाराम आपल्यासमोर हात जोडून उभे असतील तरीही आपल्यासाठी पोटातील भूक काही त्यामुळे शमणार नाही. मनुष्य पैसा आणि सत्ता या गोष्टीच्या भुकेने जर माणसं वेडी झाली तरी ती भूक कधीच भागू शकत नाही. या उलट पोटात चार घास अन्न गेलं तर पोटाची भूक मात्र लगेच शमते. म्हणूनच पोटाची भूक ही माझ्या मते या जगातील सर्वश्रेष्ठ आहे. जिभेच्या चवीमागचं मूळ कारण म्हणजे पोटाची भूक. म्हणूनच मी ती सर्वात जास्त चवदार आहे असं म्हणते. तिचं हे उत्तर ऐकून राजाचं समाधान झालं. त्याने हसून तिला सर्वात उत्तम बक्षीस दिलं.